आयएफएल मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रूपा नाबर. मस्त पावसाळा सुरू झाला आहे आणि वातावरण अगदी थंड आहे बाहेर, आणि त्यावेळेस आपल्याला एक गरम गरम सूप आठवतो. तर आज मी करणार आहे थाय श्रिम्प सूप किंवा थायचं कोलंबीचं सूप. तर डेफिनेटली तुम्ही ट्राय करा तुमच्या किचनमध्ये आणि बघूया कशी केली जाते. थाय श्रिम्प सूप म्हटल्यानंतर श्रिम्प्सचे आपण स्टॉक करणार आहोत, आणि त्याच्यासाठी मी ऑलरेडी कोलंब्या सोलून आणि त्याच्यातला दोरा काढून ठेवला आहेत, आणि सालं आणि त्याचं डोकी आहेत ती बाजूला काढली आहेत. तर दाखवण्यासारखं म्हणजे ही सपोज कोलंबी असेल तर त्याचं डोकं, त्याच्यातल्या डोक्यातला जो गर असतो तो बाजूला काढून घेतला आहे, आणि सालंसुद्धा बाजूला काढून घेतली आहेत, आणि एक तो काळा दोरा असतो तो घेतला नाही याच्यात, तो बाहेर टाकून द्यायचा आहे. आपण या प्रोसेसला डी वेनिंग असं म्हणतात, म्हणजे आपण जस्ट काळा दोरा काढतो आणि सालं नेहमी फेकून देतो. ती सालं आणि डोकी मी बाजूला काढून ठेवली आहेत आणि काळा दोरा आहे तो बाहेर काढून ही आता जी छोटी श्रिम्प आहे ती आपण वापरणार आहोत. आता थाय सूप म्हटल्यानंतर त्याचा स्टॉक काढायला लागेल, म्हणून मी हे सालं आणि ती डोकी होती ती एका पॉटमध्ये घातलं आहे. त्याच्यात एक 5 कप पाणी, त्याच्यात 3 सुक्या मिरच्या, त्याच्यात जाईल लेमन ग्रास, 1 स्टॉक बारीक कापलेला, 1 इंच आलं बारीक कापलेलं, आणि 1 चमचा गलांगल जो थाय जिंजर म्हणतात त्याला, आणि त्याच्यासोबत हे लाईम लीव्स किंवा कॅफेर लीव्स म्हणतात त्याला. एकदम सुंदर ॲरोमॅटिक वास यायला लागला आहे. या कोलंबीच्या साला आणि डोक्यामध्ये आपण 5 कप पाणी घालून आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालून आपण बॉईल करायला ठेवलं आहे. आता 5 कप पाणी, त्याच्यातलं 4 कप आपल्याला वापरायचं आहे, त्यामुळे 10 मिनटं हे चांगल्या मोठ्या गॅसवरती उकळू दे. हा स्टॉक आता मी तो कोलंबीचा गाळून घेतलेला आहे, तर घेऊया 1 पॅन. त्याच्यात आपण घालणार आहोत सेसमी ऑइल किंवा तिळाचं तेल अगदी 1 छोटा चमचा. त्याच्यात जाणार ही बारीक कापलेली बर्ड्स आय चिली तर 1 किंवा 2. त्याच्यात जाईल ही सोललेली कोलंबी 10 ते 12, आणि 1/2 कप मशरूम. हे थोडं आपण परतून घेऊया 1 मिनटं. कोलंबी आणि मशरूमला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला. ती परतल्यानंतर हा जो आपण स्टॉक काढला आहे तो त्याच्यात ओतूया. त्याला एकदा ढवळूया. हे स्टॉक घातल्यानंतर बॉईल व्हायला लागले, आता त्याला आपण सीझनिंग करूया. हे थोडं फिश सॉस आहे आणि हा सोया सॉस आहे 1 छोटा चमचा. सॉस घातल्यानंतर त्याला एकदा स्टर करूया. आपण मीठ घालणार नाही आहोत, थोडीशी साखर 1/2 चमचा, आणि टेस्ट करून बघा मिठाची गरज आहे का, कारण फिश सॉस खूप खारट असतं. थोडंसं मीठ चालेल, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ. हे 1-2 मिनटं शिजू दे. थाय श्रिम्प सूप रेडी झालेलं आहे. ते फिनिश करण्यासाठी आपण थोडे कांद्याची पातीचं हिरवं आहे ते बारीक कापलेलं आहे ते घालूया, आणि थोडी चिरलेली कोथिंबीर, आणि गॅस बंद करूया. थाय श्रिम्प सूप रेडी झालेलं आहे, आणि ज्याला कोलंबी आवडते त्यांना हे सूप अगदी ट्रीट आहे, कारण त्याच्या स्टॉकमध्ये कोलंबीचा सगळा फ्लेवर गेलेला आहे. तर डेफिनेटली तुमच्या घरी ज्यांना कोलंबी आवडते त्यांच्यासाठी डेफिनेटली करा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आयएफएन मराठीला.